गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वलसाड इथं रोड शो केला त्यानंतर कपराडा इथे जाहीर सभा घेतली गुजरातींनी जगभरात भारताचं नाव मोठं केलं आहे तसंच प्रत्येक गुजराती माणसात आत्मविश्वास आहे असं नरेंद्र मोदी यांनी या सभेत बोलताना सांगितलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज हिमाचल प्रदेशात प्रचारसभा घेतली भाजपा हिमाचल प्रदेशात समान नागरी कायदा लागू करेल नड्डा यांनी या प्रचारसभेत सांगितलं भाजपानं विकासाचे नवे आयाम स्थापित केल्याचं त्यांनी सांगितलं हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज आपला जाहीरनामा जाहीर केला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनीही आज हिमाचल प्रदेशात जसवान प्रागपूर इथे प्रचारसभा घेतली गुजरात आणि हिमाचल प्रदेशात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनंही प्रचाराचा धडाका लावला आहे